सध्या हृदयविकाराचं प्रमाण हे आपल्या देशात आपल्या समाजात अतिशय वेगाने वाढत चाललेलं आहे आणि केवळ उतार वयातल्याच मंडळींना नव्हे तर सर्व वयातल्या मंडळींना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता आजकाल निर्माण झालेली आहे. तर याच्यापासून दूर राहण्याकरता एक प्रकारची सामाजिक जाणीव समाजाच्या सर्व थरामध्ये सर्व वयाच्या मंडळींमध्ये निर्माण होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही असा एक प्रयत्न करून पाहिला की आम्ही एक ऑडिओ कार्यक्रम जवळजवळ 6 वर्ष सातत्याने करत राहिलो आणि त्याचा समाजाच्या सर्व थरातून अगदी महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावातून सुद्धा अतिशय उत्तम रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. म्हणजे काही ठिकाणी तर मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपलनीसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करायला सांगितला. मग पेन्शनर्सचे ग्रुप असतील, महिला मंडळं असतील किंवा शाळेतले कॉलेजातले विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी तो विषय अतिशय मन लावून ऐकला आणि त्याच्यासंबंधी भीती न बाळगता तो विषय नीटपणाने समजावून घेतला. आकाशवाणीवर किंवा दूरदर्शनवरून या मुद्द्यांचा प्रसार करणं हे तर महत्त्वाचं आहेच, परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेलं माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्रात याविषयी नाना प्रकारचे लेख लिहून आले पाहिजेत किंवा शाळा कॉलेजेसमध्ये प्रचंड प्रमाणात विद्यार्थी शिकत असतात त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंतसुद्धा या विषयावरची योग्य माहिती नीटपणे पोचवली गेली पाहिजे, ज्याचा सामाजिक जाणीव उत्पन्न करण्याकरता अतिशय चांगला उपयोग होईल. मला असं वाटतं की हृदयरोगाला खऱ्या अर्थानं प्रतिबंध करण्यासाठी ही जाणीव समाजाच्या सर्व थरात पुन्हा एकदा सातत्याने पसरवण्याचं आपण काम केलं पाहिजे. म्हणजे चांगली माहिती करून घेणं आणि त्या माहितीचा नीट प्रसार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकाने ह्याविषयीची योग्य माहिती करून घ्यावी आणि आपल्याला जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी याविषयी समाजाच्या विविध थरांमध्ये विविध वयाच्या मंडळींमध्ये बोलत राहावं, जेणेकरून सेव्ह माय हार्ट या घोषणेला एक चांगला असा अर्थ प्राप्त होईल.